माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे हे दोन दिवसांपासून जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करीत होते. जिगाव प्रकल्पात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यात, त्यामुळे अजून बऱ्याच शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना आता जुन्या कायद्यानुसार मोबदला देणार की नवीन कायद्यानुसार देणार हे शासनाने लेखी पत्राद्वारे स्पष्ट करावे. या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून हे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नसल्याचा पवित्रा माजी कामगार मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी घेतला आहे. अखेर प्रशासनाच्या वतीने आमदार संजय कुटे यांना लेखी स्वरूपात महाराष्ट्र प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमन 1999 च्या कलम 13(7) मधील पोट कलम 3 किंवा 6 मध्ये तरतूद केलेल्या अधिसूचनेच्या प्रसिद्धीनंतर यथास्थिती कलम 12 चा पोट कलम 1 मध्ये घालून दिलेले निबंध कलम 11 पोट कलम 1 अन्वय अधिसूचित केलेल्या गावातील प्रकल्पाच्या लाभधारकास परिमंडलात किंवा बाधित परिमंडलात समाविष्ट न केलेल्या जमिनींना लागू असणार नाहीत. त्यामुळे कार्यवाही खालील भूसंपादन प्रकरणात मूळ संयुक्त मोजणी अहवाल आणि भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियमन 2013 मधील कलम 11 नुसार घेण्यात आलेल्या हरकती त्यावर करण्यात आलेली चौकशी अहवाल कलम 15(2) नमुना ड याची पडताळणी करून भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याच्या व पारदर्शकतेचा हक्क अधिनियमन 2013 मधील तरतुदीनुसार मान्यता देण्यात येईल आणि मोबदला वाटपाबाबत कार्यवाही करण्यात येईल असे लेखी स्वरूपात एस राममूर्ती यांनी दिल्यानंतर आमदार संजय कुटे यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले. जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि मी स्वतः काल सकाळपासून इथं ठिय्या आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिसच्या प्रीमायसेसमध्ये करतो आहे. रात्री आम्ही इथंच झोपलो, परंतु निर्लज्ज हे प्रशासन आणि शासनाला कोणती कदर नाही. असंवेदनशील हे शासन आहे, प्रशासन आहे, त्यामुळे रात्री टॉयलेटचीसुद्धा आम्हाला इथं कोणती उघडी ठेवली नाही. आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर जो अन्याय होत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे. आणि यामध्ये ज्या नियमाप्रमाणे नमुना ड 15(2) प्रमाणे मागच्या कार्यकाळामध्ये आमच्या शासन कार्यकाळामध्ये ज्याप्रमाणे निवाडे झालेत त्याचप्रमाणे आता करावी अपेक्षा आहे. परंतु यांनी आता कटकारस्थान करून शेतकऱ्यांना वेठीत धरून त्यांना मोबदला द्यायचा नाही, कमी मोबदला द्यायचे कटकारस्थान रचत आहेत. यामध्ये काही झारीतले शुक्राचार्यसुद्धा आहेत. आणि म्हणून आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे की जोपर्यंत नमुना ड एक तर तुम्ही 15(2)ची जे कलम 15(2)ची कारवाई आहे जे कार्यालयीन भाषेतला नमुना ड म्हणतात ती एक तर तुम्ही मान्य करा किंवा अमान्य करा, पण त्याचं आम्हाला लेखी द्या. आणि हे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन या प्रीमायसेसमध्ये चालूच राहील. आणि त्याची वेळ जी आहे ती यांच्या असंवेदनशीलतेमुळे आणि निर्लज्जपणामुळे आम्ही कार्यालयीन वेळेमध्येच 11 ते 5 हे या वेळेमध्ये आमचं ठिय्या आंदोलन सातत्यानं चालून जोपर्यंत याचा निर्णय होत नाही तोपर्यंत.